मॉर्निंग, मी निघालेली आहे आज शॉपिंगसाठी आणि पिंपरी चिंचवडला आम्ही शॉपिंगला जाणार आहोत. तर तुम्हाला दाखवते, एक मैत्रीण आहे माझ्यासोबत, आम्ही दोघी निघालेलो आहोत. तर आम्ही आता पिंपरीला जाण्यासाठी निघालेलो आहोत आणि माझ्यासोबत आहे माझी फ्रेंड श्रद्धा, जिला तुम्ही सगळेच ओळखता. तर कॅब केलेली आहे, आम्ही आता निघणार आहोत आणि मग तिथे पोहोचल्यानंतर तिथलं मार्केट कसं आहे मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे. आम्ही काय काय शॉपिंग करणार आहे ते पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर भेटूयात आता मार्केटमध्ये. तर आम्ही पोहोचलेलो आहोत पिंपरीला आणि इथे हे केक शॉप आहे, म्हणजे केकचं रॉ मटेरियल जिथं मिळतं ते शॉप आहे. आणि त्यानंतर या शॉपमध्ये काय काय आहे, आम्हाला थोडी शॉपिंग करायची होती केक संदर्भातच, त्यामुळे आम्ही इथे आलेलो आहोत. तर मी तुम्हाला शॉप दाखवते कसं आहे आणि कोणतं कोणतं सामान आहे ते. साठी लागणारं संपूर्ण सामान यांच्याकडे आहे, रॉ मटेरियल आहे, होलसेल आहे, होलसेल शॉप आहे यांचं. आणि यांचा नंबर जो आहे, फोन नंबर वगैरे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईल. आप कुरियर करते हो सामान वगैरे? नाही ना, यही पे आकर लेना पड़ता है ना. अच्छा, पावसाचं वातावरण आहे आणि भयंकर पाऊस पडायची. इथे तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर सगळ्या प्रकारचे शॉप्स आहेत आणि तुम्हाला पाहिजे ती खरेदी तुम्ही इथे येऊन नक्कीच करू शकता. शॉपिंग झालेली आहे भरपूर, इथे बघू शकता शॉपिंग केलेली आहे आम्ही आणि आता घरी निघालेलो आहोत कारण दोघींची लहान मुलं आहेत आणि वाट बघताय. दोन्ही मुलं आमची वाट बघताय, तिच्या घरी पण तिची मुलगी आहे लहान. तर आम्ही आता घरी चाललेलो आहोत. तर अशा प्रकारे आज पिंपरी मार्केट थोडंसं आम्ही फिरलो. पुन्हा कधी शॉपिंग करायची असेल, काही घ्यायचं असेल तर नक्की तुमच्यासोबत आम्ही शेअर करू. तर आम्ही शॉपिंगला जाऊन आलेलो आहोत आणि 4-5 तास झाले आम्ही शॉपिंग केली. आणि पहिल्यांदा मी सियाला, नाहीतर मी आईकडे ठेवत असते सियाला शॉपिंगला जायचं असेल तर, पण आज सिया तिच्या पप्पांजवळ थांबली होती. तिला न सांगता गपचूप मी शॉपिंगला गेले होते आणि शॉपिंग फार नव्हती करायची, काही केकचं सामान घ्यायचं होतं आणि त्याची होलसेल शॉप्स आम्ही बघत होतो, इन्क्वायरी करत होतो कुठे मिळालं तर चांगलं, म्हणजे इन फ्युचर माझं दुसरं चॅनल आहे त्यावर सुद्धा सजेस्ट करता येईल सगळ्यांना. तर ते शॉपमध्ये आम्ही सगळे रेट्स वगैरे चौकशी करून आलो, कसे रेट्स आहेत, काय आहेत ते. आणि काही ड्रायफ्रूट्स वगैरे आम्ही खरेदी केले, काही काही ड्रायफ्रूट जे मुलांना आवडतात, काजू, बदाम, पिस्ता वगैरे, ते घेऊन आले मी. सियाला एक छानसा ड्रेस घेतलेला आहे. सिया ड्रेस घालून दाखवणार सगळ्यांना. हा सियाला एक ड्रेस घेतलेला आहे, मला खूप आवडला हा, मस्त इंग्लिश कलर आहे. आणि पॅन्ट आणि एक टॉप तिला मी घेतलेला आहे. माझ्यासाठी केकचं थोडंसं सामान घेतलेलं आहे आणि मेन मला एक गोष्ट घ्यायची होती, ती म्हणजे ट्रायपॉड घ्यायचा होता, एक सेल्फी ट्रायपॉड घ्यायचा होता मला, जो व्लॉगसाठी शूटिंगसाठी बऱ्याच वेळा हेल्पफुल ठरतो.
तर तो छोटासा ट्रायपॉड मी घेतलेला आहे. एक मिनिट थांब, अशा थांब जरा. असा आहे तो ट्रायपॉड, सेल्फी स्टिक सारखा आहे परंतु त्याला खाली हे पण असल्यामुळे तो व्यवस्थित असा उभा राहतो स्टँड असल्यामुळे. तर हा एक ट्रायपॉड मी घेतलेला आहे. तर अशी शॉपिंग केली. श्रद्धाला सुद्धा तिच्या मुलीचा वाढदिवस आहे त्यामुळे तिलाही थोडं तिला मुलीला कपडे वगैरे बघायचे होते. तर अशी शॉपिंग करून आम्ही घरी परत आलेलो आहोत आणि सिया मस्त राहिलेली आहे तिच्या पप्पांजवळ. हे केकसाठी लागणारं काही सामान हे गार्निशिंग शीट्स वगैरे आहेत, याचं मी माझ्या त्या चॅनलवर व्हिडिओ टाकेलच याबद्दल. तर अशा प्रकारे तुमच्या सोबत मी आज शेअर केलेलं आहे पिंपरीचं मार्केट. तर आजचा हा शॉपिंगचा ब्लॉग मी इथेच थांबवते. पुन्हा भेटूयात एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनलशी कनेक्टेड राहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.